नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे एकूण पन्नास प्रश्न या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, एकही प्रश्न मिस करू नका। अत्यंत महत्त्वाचे विज्ञान, इतिहास, भूगोल अशा प्रकारे सर्वच विषयावरचे जे तलाठी भरतीसाठी आवश्यक असे 50 प्रश्न मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता। यामधील 100% प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। वेळ न दवडता लगेच 50 प्रश्न आपण पाहूया। वन लाईनर स्वरूपामध्ये सर्व प्रश्न आहेत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, इंद्रावन या शब्दाचा अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे कडुवेलीचे फळ। प्रश्न क्रमांक 2, सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? उत्तर आहे पूर्णा। प्रश्न क्रमांक 3, मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे शिवाजी सावंत। प्रश्न क्रमांक 4, केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते? उत्तर आहेत लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? उत्तर आहे सिंहगड एक्सप्रेस। प्रश्न क्रमांक 6, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली स्त्री कोणती? उत्तर आहे रजिया सुलतान। प्रश्न क्रमांक 7, निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? उत्तर आहे 120/80 सिस्टॉलिक हा निरोगी माणसाचा रक्तदाब असतो। प्रश्न क्रमांक 8, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 9, शक कालगणनेची सुरुवात केव्हापासून झाली? तर शक कालगणनेची सुरुवात ही 1878 पासून झालेली आहे। प्रश्न क्रमांक 10, 20 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर आहे अक्षय ऊर्जा। प्रश्न क्रमांक 11, गाववाडा हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे त्रि ना अत्रे यांनी गाववाडा हे पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणतात? उत्तर आहे वी स पागे यांना रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती कोणत्या दिवशी अंमलात आली? याचं उत्तर आहे 1 मे 1963। प्रश्न क्रमांक 14, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? उत्तर आहे लॉर्ड मेकॉले। प्रश्न क्रमांक 15, तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? म्हणजे तलाठीवर नजीकचे नियंत्रण कोणत्या अधिकाऱ्याचे असते? तर मंडल अधिकारी यांचे नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक 16, सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे? उत्तर आहे मागे। मागे जो हा शब्द आहे ते शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 17, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा? उत्तर आहे भावे प्रयोग। प्रश्न क्रमांक 18, 1955 शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? उत्तर आहे बी जी खेर। प्रश्न क्रमांक 19, NC सक्सेना समिती कशासंबंधी स्थापित करण्यात आली होती? उत्तर आहे दारिद्र्याचे मोजमाप निकषाबाबत ही समिती स्थापन करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 20, मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता? मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता? तर तो सेल्युकस याचा राजदूत होता। प्रश्न क्रमांक 21, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0% आहे? म्हणजे तिथं 0% वनक्षेत्राचं प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये 0% वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 22, अशोकाने धर्मप्रसारासाठी खास अधिकारी नेमले होते त्यांना काय म्हणत? तर त्यांना धर्म महापात्र असे म्हटले जाईल। प्रश्न क्रमांक 23, सूत्रालंकार ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे अश्वघोष। प्रश्न क्रमांक 24, बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर हे सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेले होते। प्रश्न क्रमांक 25, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? उत्तर आहे ढाका। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांनी। प्रश्न क्रमांक 26, मुंबईचे शारदा सदन कोणी स्थापन केले? उत्तर आहे पंडिता रमाबाई।
प्रश्न क्रमांक 27, खानदेशातील कोणत्या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला? उत्तर आहे भिल्ल. प्रश्न क्रमांक 28, मराठी नाटकाचे उद्गाते कोण? याचं उत्तर आहे विष्णुदास भावे. प्रश्न क्रमांक 29, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? द बंगाल गॅझेट हे भारतामधील पहिले वृत्तपत्र होते. प्रश्न क्रमांक 30, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजा गोपालाचारी हे होते. सी राजा गोपालाचारी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, पाण्याची घनता कधी उच्चतम असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वाधिक असते, सर्वोच्चतम असते. प्रश्न क्रमांक 32, एक अश्वशक्ती बरोबर किती? तर एक अश्वशक्ती बरोबर 746 वॉट. प्रश्न क्रमांक 33, भारताचे पहिले न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कोठे आहे? तर ही कल्पकम येथे आहे. भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी आहे, नावही तुम्हाला विचारू शकतात की भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टीचे नाव काय, तर कामिनी हे आहे आणि कोठे आहे कल्पकम येथे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34, शुष्क बर्फ म्हणजे काय? उत्तर आहे घनरूप कार्बन डायऑक्साईड, याला शुष्क बर्फ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 35, पदार्थाच्या द्रवणांकातील बदल कशावर अवलंबून असतो? तर हा दाबावर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 36, ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रवणाला काय म्हणतात? व्हिनेगर. प्रश्न क्रमांक 37, आधुनिक आवर्तसारणीत किती आवर्त आहेत? उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 38, आवर्तसारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात? उत्तर आहे गण. प्रश्न क्रमांक 39, भारतामध्ये इथेनॉल कशापासून बनवतात? तर भारतामध्ये प्रामुख्याने इथेनॉल हे उसापासून बनवतात. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं. प्रश्न क्रमांक 40, द्रव्य हे असंख्य सूक्ष्म कणांचे बनलेले असते, ही संकल्पना कोणी मांडली? तर महर्षी कणाद यांनी प्रथम ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, मादी बेडकात कोणता अवयव नसतो? मादी बेडकामध्ये स्वरकोश हा अवयव नसतो. प्रश्न क्रमांक 42, हायड्रा हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? हायड्रा हा प्राणी सिलेंटेराटा या संघामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 43, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कोणामध्ये आढळतात? जीवाणूमध्ये या पेशी आढळतात. प्रश्न क्रमांक 44, मासे कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? मासे हे कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतात, याचं उत्तर आहे कल्ले. प्रश्न क्रमांक 45, निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते? उत्तर आहे खोड. प्रश्न क्रमांक 46, मलेरिया रोग कशामुळे होतो? उत्तर आहे प्लाझ्मोडियम. प्रश्न क्रमांक 47, पेशींमधील -ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात? याचं उत्तर आहे तंतुकणिका. पेशींमधील तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. प्रश्न क्रमांक 48, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये 146 गुणसूत्रे असतात, म्हणजेच 23 जोड्या गुणसूत्रांच्या असतात. प्रश्न क्रमांक 49, क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 50, मानवी मेंदूंचे वजन साधारण किती असते? तर 1300 ते 1400 ग्रॅम हे मानवी मेंदूचे वजन असते. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न आपण पाहिले. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.